Hello friends, today we will learn class 5th, chapter number 5, fractions, apurank. From this video, let's start the video. Equivalent fractions, samamulya apurank. Here we see a picture of a bhakri. If one bhakri is divided equally between two people, each one will get half a bhakri. जर आपण एका भाकरीचे दोन तुकडे केले आणि ते दोघांमध्ये वाटले तर प्रत्येकाला अर्धी भाकर मिळेल. द फ्रॅक्शन हाफ इज रिटन एज 1/2. मग अर्धा हा जो अपूर्णांक आहे हा 1/2 अशा प्रकारे लिहितात. हिअर 1 इज द न्यूमरेटर अँड 2 इज द डिनॉमिनेटर. एक हा जो आहे याला न्यूमरेटर म्हणजे अंश असं म्हणतात आणि हा जो 2 आहे याला डिनॉमिनेटर म्हणजे छेद असं म्हणतात. नाउ इफ धिस वन भाकरी इज डिवाइडेड इंटू 4 इक्वल पार्ट्स, 2 ऑफ द पार्ट्स वेअर गिव्हन अवे. ही जी भाकरी आहे या भाकरीचे आपण आता 4 तुकडे केले आणि यातले 2 तुकडे जर आपण दिले, समजा हे 2 तुकडे जर आपण दिले तर 2 दिले म्हणजे किती भाकरी दिली आपण, अर्धी दिली आणि राहिली सुद्धा किती, अर्धी राहिली. धिस इज शोन एज 2/4 म्हणजे आपण पार्ट्स केले होते एकूण 4, ते आपण छेदामध्ये लिहितो आणि त्यापैकी किती पार्ट्स आपण दिले ते आपण अंशामध्ये लिहितो. सो द फ्रॅक्शन इज 2/4. हिअर 2 इज द न्यूमरेटर अँड 4 इज द डिनॉमिनेटर. 2 हा अंश आहे आणि 4 हा छेद आहे. धिस 2 मीन्स दॅट हाफ अ भाकरी वॉज गिव्हन. मग याचाही अर्थ काय होतो, 2/4 याचाही अर्थ काय होतो, की अर्धी भाकरी दिली आहे. नाउ 6 इक्वल पार्ट्स वेअर मेड ऑफ 1 मेलन. एका संत्र्याचे आपण 6 समान तुकडे केले, दे वेअर शेअर्ड इक्वली बाय 2 पीपल. आणि हे 6 तुकडे आपण दोघांमध्ये समान वाटले म्हणजे प्रत्येकाला या 6 तुकड्यापैकी किती मिळणार, 3-3 तुकडे मिळणार, 3-3 काप मिळणार. इट मीन्स दॅट द पार्ट दॅट इच वन गॉट वॉज 3/6. एकूण जे काप केले होते आपण ते 6 म्हणजे ते छेदामध्ये आणि त्यापैकी प्रत्येकाला किती मिळाले, 3-3 मिळाले, म्हणून ते अंशामध्ये. सो द फ्रॅक्शन इज 3/6. इच वन ऍक्च्युअली गॉट हाफ द मेलन. मग प्रत्येकाला किती संत्र मिळालं, अर्ध संत्र मिळालं. थस 3/6 ऑल्सो शोज द फ्रॅक्शन 1/2. म्हणजे या ठिकाणी 3/6 हे जे हा जो अपूर्णांक आहे हा सुद्धा आपल्याला अर्धा असा दाखवतो. इन द 3 एक्झाम्पल्स अबव द फ्रॅक्शन हाफ हॅज बीन शोन बाय 1/2, 2/4 अँड 3/6 रिस्पेक्टिवली. मग आता आपण जे 3 उदाहरणं बघितले त्यामध्ये प्रत्येकी आपण जो अपूर्णांक बघितला तो अर्धा होता, अर्धा अपूर्णांक बघितला. मग अर्धा हा पहिल्या उदाहरणामध्ये 1/2 न दाखवला आपण, दुसऱ्या उदाहरणामध्ये 2/4 न दाखवला आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये आपण तो 3/6 न दाखवला. इट मीन्स दॅट द व्हॅल्यू ऑफ ऑल 3 फ्रॅक्शन्स इज द सेम. मग याचा अर्थ काय होतो, की हे जे 3 अपूर्णांक आहे या 3 अपूर्णांकाची जी व्हॅल्यू आहे, किंमत आहे, ती किती आहे, सारखी आहे, ती म्हणजे अर्धी आहे. हे जे 3 अपूर्णांक आहेत ते काय आहेत, आपल्याला अर्धा अपूर्णांक दाखवतात. धिस इज रिटन ॲज 1/2 इज इक्वल टू 2/4 इज इक्वल टू 3/6. सच फ्रॅक्शन्स ऑफ इक्वल व्हॅल्यू आर कॉल्ड इक्विवॅलंट फ्रॅक्शन्स. म्हणजे ज्या अपूर्णांकाची किंमत ही सारखी असते अशा अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. ऑप्टेनिंग इक्विवॅलंट फ्रॅक्शन्स म्हणजे सममूल्य अपूर्णांक मिळवणे किंवा तयार करणे. हिअर वी सी अ पिक्चर अँड इन दिस पिक्चर 2 ऑफ द 5 इक्वल पार्ट्स इन द फिगर आर कलर्ड. या पिक्चरमध्ये हे जे 5 भाग केलेले आहेत या 5 भागापैकी 2 भाग रंगवलेले आहेत. द कलर पार्ट इज 2/5 ऑफ द होल फिगर. मग या
आकृति मधला जो कलर्ड पार्ट है तो किती है 2/5 म्हणजे एकूण पार्ट्स आहेत 5 आणि त्यापैकी 2 पार्ट्स रंगवलेले आहेत. सो द फ्रॅक्शन इज 2/5. नाउ व्हेन टू लाइन्स आर ड्रॉन अक्रॉस द सेम फिगर इट गेट्स डिवाइडेड इनटू 15 इक्वल पार्ट्स. मग ही जी आकृती आहे याच आकृतीमध्ये जर आपण दोन अशा आडव्या लाइन्स काढल्या तर या आकृतीचे जे पार्ट्स आहेत ते 15 समान भागामध्ये विभागल्या जातात. सो नाउ द फ्रॅक्शन दॅट शोज द कलर्ड पार्ट इज 6/15. मग आता या ठिकाणी टोटल पार्ट झाले 15 आणि त्यापैकी कलर्ड जे पार्ट आहेत रंगवलेले जे भाग आहेत ते आहेत 6. सो द फ्रॅक्शन इज 6/15. हाऊ एव्हर द कलर्ड पार्ट वॉज नॉट चेंज्ड. मग या ठिकाणी हा जो कलरचा पार्ट आहे एकूण पार्ट जो आहे तो या ठिकाणी चेंज झाला का? नाही चेंज झाला, कारण आपण याच आकृतीमध्ये दोन आडव्या रेषा काढल्या होत्या. Therefore, we see that 2/5 is equal to 6/15. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की 2/5 हा जो अपूर्णांक आहे हा अपूर्णांक 6/15 बरोबर आहे. सो द फ्रॅक्शन 2/5 इज इक्वल टू 6/15. हे दोनही अपूर्णांकांची व्हॅल्यू सारखी आहे. व्हेन द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन आर मल्टीप्लाइड बाय द सेम नॉन झिरो नंबर वी गेट अ फ्रॅक्शन दॅट इज इक्विव्हॅलंट टू द गिवन फ्रॅक्शन. म्हणजे अपूर्णांकातील अंशाला व छेदाला एकाच शून्येतर संख्येने गुणले तर त्या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक मिळतो. एक उदाहरण घेऊन आपण हे समजून घेऊया. हिअर वी टेक अ फ्रॅक्शन 2/3. हा जो 2/3 हा जो अपूर्णांक आहे या अपूर्णांकाला जर समजा आपण एकाच सारख्या संख्येने गुणलं अंशाला आणि छेदाला, समजा या ठिकाणी आपण 9 गुणूया, 2 × 9/3 × 9. नाऊ वी गेट अ न्यू फ्रॅक्शन दॅट इज 9 × 2 = 18 अँड 9 × 3 = 27. सो फ्रॅक्शन इज 18/27. नाऊ द फर्स्ट फ्रॅक्शन 2/3 अँड द न्यू फ्रॅक्शन ऑब्टेन 18/27. The values of both the fractions are same. So the both fractions are equal and equivalent fractions. Let's see some examples. Write the proper number in the box. आता इथे आपल्याला काही रिकामे जागा आहेत, या रिकाम्या जागी आपल्याला योग्य ते अंक लिहायचे आहेत. फर्स्ट इज द फ्रॅक्शन 1/2 इज इक्वल टू, इथे रिकामी जागा आहे आणि खाली छेदामध्ये 20 आहे. मग हे 20 या ठिकाणी कसे ऑब्टेंड झाले? या 2 ला कितीनं मल्टीप्लाइड केलं म्हणजे 20 मिळतात आपल्याला? 10 मल्टीप्लाय केलं तर. मग या अंशाला सुद्धा आपल्याला 10 मल्टीप्लाय करावं लागेल. सो 10 × 1 = 10. सो हिअर वी राईट 10. नाउ द नेक्स्ट फ्रॅक्शन 3/4 इज इक्वल टू 15/ रिकामी जागा. मग या ठिकाणी हा जो न्यूमरेटर आहे हा 3 चा या ठिकाणी चेंज झाला, 15 झाला. मग कसा झाला तो? या 3 ला 5 नं गुणल्यानंतर 15 येतात. So we also multiplied by this 4 by 5. So we get 20. 5 × 4 = 20. Now the third example, 9/11 is equal to 18/, इथे खाली रिकामी जागा आहे, डिनॉमिनेटर या ठिकाणी रिक्त आहे. मग हे जे 18 आहेत हे कसे आले? या 9 ला जेव्हा आपण 2 न गुणतो त्यावेळेस 18 येतात. सो हिअर वी ऑल्सो मल्टीप्लाइड बाय 2 इन द डिनॉमिनेटर अँड वी गेट 22. In this way, we solve these examples. Next, find an equivalent fraction with denominator 18 for each of the following fractions. आता आपल्याला काय करायचं? हे खाली काही आपल्याला अपूर्णांक दिलेले आहेत, या प्रत्येक अपूर्णांकाचा डिनॉमिनेटर म्हणजे छेद आपल्याला 18 करायचा आहे. मग पहिलं उदाहरण 1/2. आता या ठिकाणी 2 आहेत, याचे आपल्याला 18 करायचे आहेत डिनॉमिनेटरमध्ये. मग कितीनं गुणावं लागेल? 9 नं. मग अंशाला सुद्धा आपल्याला 9 नं गुणावं लागेल. सो 9 × 1 = 9 अँड 9 × 2 = 18. सो द फ्रॅक्शन इज 9/18. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल 2/3. आता या ठिकाणी आपल्याला डिनॉमिनेटर 18 करायचा आहे. मग या 3 ला जर आपण 6 नं मल्टीप्लाय केलं तर आपल्याला 18 मिळतात. सो वी ऑल्सो मल्टीप्लाय दिस न्यूमरेटर बाय 6. 6 × 2 = 12 अँड 6 × 3 = 18. सो द फ्रॅक्शन इज 12/18. Now here 4/6
या ठिकाणी आपल्याला 3 नंबर मल्टीप्लाई करावा लागेल अंशाला आणि छेदाला, सो वी गेट अ फ्रॅक्शन 3 4 जा 12 अँड 3 6 जा 18, 12 अपॉन 18. नाउ 2 अपॉन 9, या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये 9 आहेत, याला जर आपण 2 ने मल्टीप्लाय केलं तर 18 मिळतात. सो ऑल्सो वी मल्टीप्लाय दिस न्यूमरेटर बाय 2, 2 2 जा 4 अँड 2 9 जा 18, सो वी गेट अ फ्रॅक्शन 4 अपॉन 18. नाऊ दिस फ्रॅक्शन 7 अपॉन 9, या ठिकाणी आपल्याला 2 ने गुणा लागल, 7 2 जा 14 अँड 9 2 जा 18, सो वी गेट अ फ्रॅक्शन 14 अपॉन 18. द लास्ट एक्झाम्पल 5 अपॉन 3, या ठिकाणी आपल्याला 6 ने मल्टीप्लाय केलं की 18 मिळतात, सो वी ऑल्सो मल्टीप्लाय दिस न्यूमरेटर बाय 6, 6 5 जा 30 अँड 6 3 जा 18, वी गेट अ फ्रॅक्शन 30 अपॉन 18. If the numerator and denominator have a common divisor, then the fraction we get on dividing them by that divisor is equivalent to the given fraction. म्हणजे याचा अर्थ काय होतो की जर अपूर्णांकातील अंश व छेद या दोघांनाही एकाच संख्येने भाग जात असेल तर भाग दिल्यावर मिळणारा अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांकाशी सममूल्य असतो. लेट्स टेक एन एक्झाम्पल. हिअर वी राईट अ फ्रॅक्शन 18 अपॉन 27. मग या 18 ला आणि 27 चा कॉमन डिव्हायजर शोधायचा आपल्याला. समजा या ठिकाणी आपण डिव्हायजर शोधला 3, मग सो वी राईट हिअर 18 डिवायडेड बाय 3 अपॉन 27 डिवायडेड बाय 3. नाउ वी गेट अ न्यू फ्रॅक्शन. या 3 ने जर आपण आपल्याला 18 ला डिवाइड केलं तर आपल्याला 6 मिळतात आणि 27 ला जर 3 ने डिवाइड केलं तर 9 मिळतात. सो वी गेट अ न्यू फ्रॅक्शन 6 अपॉन 9. अँड दीज टू फ्रॅक्शन, द फर्स्ट फ्रॅक्शन 18 अपॉन 27 अँड द न्यू फ्रॅक्शन 6 अपॉन 9, बोथ द फ्रॅक्शन व्हॅल्यूज आर सेम. राईट द प्रॉपर नंबर इन द बॉक्स. आता जसं आपण अगोदर बघितलं उदाहरण, त्याच प्रकारचे उदाहरण आपल्याला करायचे आहे, फक्त या ठिकाणी आपल्याला भागाकार करायचा आहे. आता पहिला जो अपूर्णांक आहे 10 अपॉन 40 इज इक्वल टू, इथं अंशामध्ये आपल्याला काही नाही आणि छेदामध्ये इथे 8 लिहिलेले आहे. मग या 40 8 कसे झाले हे आपल्याला शोधायचं आहे. या 40 ला कितीनं भागल्यानंतर 8 मिळतात. वेन वी डिवाइड 40 बाय 5 देन वी गेट 8, सो वी ऑल्सो डिवाइड दिस 10 बाय 5 अँड वी गेट द न्यूमरेटर. मग 10 ला जर 5 ने आपण भागलं तर आपल्याला उत्तर येतं 2, सो वी राईट हिअर 2 अँड द फ्रॅक्शन इज 2 अपॉन 8. नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल 14 अपॉन 26. मग या 26 चा न्यूमरेटर या ठिकाणी चेंज झाला, 13 झाला. किती ने डिवाइड केला असेल, 2 ने डिवाइड केलं. मग या न्यूमरेटरला सुद्धा 2 ने डिवाइड करायचं. मग 14 ला जर 2 ने भागलं तर उत्तर येतं 7, सो वी गेट अ फ्रॅक्शन 7 अपॉन 13. द थर्ड एक्झाम्पल 16 अपॉन 24 इज इक्वल टू 4 अपॉन, खाली डिनॉमिनेटर काही नाहीये. मग हा जो न्यूमरेटर आहे 16 हा चेंज झाला 4 मध्ये. मग कितीनं डिवाइड केला असेल, या ठिकाणी 4 ने डिवाइड केलं. सो वी ऑल्सो डिवाइड दिस 24 बाय 4 अँड वी गेट 6, 4 6 जा 24, सो वी गेट 6 अँड द फ्रॅक्शन इज 4 अपॉन 6. फाइंड द इक्विवेलेंट फ्रॅक्शन विथ डिनॉमिनेटर 5 फॉर इच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. मग हे जे खाली अपूर्णांक आपल्याला दिलेले आहेत या अपूर्णांकाच्या छेदामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी 5 करायचा आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल 6 अपॉन 15. आता या 15 चा डिनॉमिनेटर आपल्याला 5 करायचा आहे. मग कितीनं भागावं लागेल, 3 ने भागावं लागेल. वी ऑल्सो डिवाइड दिस 6 बाय 3. मग कितीचा भाग जाईल, 3 दुनी 6 आणि 3 5 15, सो वी गेट अ न्यू फ्रॅक्शन 2 अपॉन 5. नेक्स्ट एक्झाम्पल 10 अपॉन 25. आता या 25 5 करायचे आहेत. मग या 25 5 ने भागावं लागेल, म्हणून या अंशाला सुद्धा 5 ने भागावं लागेल. सो वी गेट अ न्यू फ्रॅक्शन 5 टू जा 10 अँड 5 5 जा 25. हिअर 12 अपॉन 30. आता या 30 आपल्याला 5 करायचे आहेत. मग या ठिकाणी आपल्याला 6 ने डिवाइड करावं लागेल. मग अंशाला सुद्धा 6 ने डिवाइड करायचं आणि उत्तर येतं ते आपण या ठिकाणी लिहायचं, 6 2 जा 12 अँड 6 5 जा 30, सो वी गेट अ फ्रॅक्शन 2 अपॉन 5. द लास्ट एक्झाम्पल 21 अपॉन 35 इज इक्वल टू. आता या 35 5 करायचे आहेत आपल्याला, कितीनं भागावं लागेल, 7 ने भागावं लागेल. मग या अंशाला सुद्धा 7 ने भागायचं, किती येईल भागाकार, 3 7 3 21,
So we write here 3 and 7, 5 is 35. So 5, 3 upon 5. Like fractions and unlike fractions. Samachhed apurnanka ani bhinnachhed apurnanka. Fractions such as 1 upon 7, 4 upon 7 and 6 upon 7 whose denominators are equal are called like fractions. मग ज्या अपूर्णांकाचा छेद हा सारखा असतो या ठिकाणी या तीनही अपूर्णांकामध्ये छेद 7 7 7 आहे आणि म्हणून हे जे अपूर्णांक आहेत या अपूर्णांकांना समछेद अपूर्णांक असे म्हणतात. फ्रॅक्शन्स सच एज 1 upon 3, 4 upon 8, 9 upon 11 which have different denominators are called unlike fractions. या ठिकाणी हे जे अपूर्णांक आहेत 1 upon 3, 4 upon 8 आणि 9 upon 11 या तीनही अपूर्णांकाचे जे छेद आहेत ते भिन्न आहेत. मग अशा भिन्न छेद असलेल्या अपूर्णांकांना भिन्न छेद अपूर्णांक असे म्हणतात. कन्व्हर्टिंग अनलाइक फ्रॅक्शन्स इंटू लाइक फ्रॅक्शन्स. भिन्न छेद अपूर्णांकांचे समछेद अपूर्णांकात रूपांतर करणे कसं करायचं ते आपण आता बघूया. एक एक्झाम्पल आपण घेऊया. कन्व्हर्ट 2 upon 9 and 1 upon 6 into like fractions. आता हे जे दोनही अपूर्णांक आहेत हे भिन्न छेद अपूर्णांक आहेत याचा आपल्याला समछेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. Answer is here we must find a common multiple for the number 6 and 9. मग आपल्याला काय करायचं या ठिकाणी हा जो छेद आहे 6 आणि या ठिकाणी 9 या दोनही छेदाचा आपल्याला सामान्य सामायिक विभाज्य शोधायचा आहे. मग मल्टीपल्स ऑफ 6 6 12 18 24 30 36 अँड सो ऑन. देन मल्टीपल्स ऑफ 9 9 18 27 36 45 अँड सो ऑन. हिअर द नंबर 18 इज अ कॉमन मल्टीपल ऑफ बोथ 6 अँड 9. मग या ठिकाणी 6 चा मल्टीपल आहे 18 आणि 9 चा सुद्धा मल्टीपल आहे 18 अँड दिस इज अ कॉमन मल्टीपल. So let us make 18 the denominator of both the fraction. मग आपल्याला काय करायचं या दोन्ही अपूर्णांकाचा जो छेद आहे तो आपल्याला 18 करायचा आहे. मग कसा करता येईल 18? पहिला अपूर्णांक घेऊया आपण 2 upon 9. मग या ठिकाणी डिनॉमिनेटर 9 आहे या 9 ला जर आपण 2 न गुणलं तर 18 येईल अँड मग आपल्याला काय करावं लागेल अंशाला सुद्धा 2 न गुणावं लागेल. सो वी राईट हिअर 2 मल्टीप्लाइड बाय 2 अपॉन 9 मल्टीप्लाइड बाय 2 and we get a fraction 2 2's are 4 and 2 9's are 18, 4 upon 18. Now the next fraction 1 upon 6, आता या ठिकाणी denominator मध्ये 6 आहे याचा आपल्याला 18 करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला 3 ने मल्टीप्लाय करावं लागेल मग अंशाला सुद्धा आपल्याला 3 ने गुणावं लागेल. सो वी राईट हिअर 1 मल्टीप्लाइड बाय 3 अपॉन 6 मल्टीप्लाइड बाय 3 अँड वी गेट अ फ्रॅक्शन 3 1's are 3 and 3 6's are 18. The fraction is 3 upon 18. Now this fraction 4 upon 18 and this fraction 3 upon 18 have same denominator. These are like fractions. मग आता हे समछेद अपूर्णांक तयार झालेले आहे. Here 18 is a multiple of both 6 and 9. We could also choose numbers like 36 and 34 as the common denominators. मग याच्या पुढे जर आपण वाढवत गेलो तर इथे 36 इथे 36 याचा आपण डिनॉमिनेटर 36 सुद्धा करू शकतो आणि यांचाच कॉमन मल्टिपल 54 आहे तो 54 सुद्धा आपण करू शकतो. इन दिस वे वी चेंज द अनलाइक फ्रॅक्शन्स इन टू लाईक फ्रॅक्शन्स. तर अशा प्रकारे आपण भिन्न छेद अपूर्णांकांचं समछेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकतो. नाऊ टेक अनदर एक्झाम्पल. कन्व्हर्ट 4 अपॉन 5 अँड 3 अपॉन 10 इन टू लाईक फ्रॅक्शन्स. हे जे दोन अपूर्णांक आहेत याचा आपल्याला समछेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. मग या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला. ॲज 10 इज ट्वाईस 5 इट इज इझी टू मेक 10 द कॉमन डिनॉमिनेटर. आता या ठिकाणी जर आपण या छेदाची तुलना केली तर हे जे 10 आहे हे 10 या 5च्या दुप्पट आहे आणि म्हणून आपल्याला हे अनलाइक फ्रॅक्शन लाईक फ्रॅक्शन करणं अतिशय सोपं आहे. कसं बघा 4 अपॉन 5 इज इक्वल टू आता याला जर आपण 2 न गुणलं या 5 डिनॉमिनेटरला आणि या न्युमरेटरला
तर आपल्याला याचा डिनोमिनेटर 10 मिळतो. सो वी राइट हियर 4 मल्टीप्लाइड बाय 2 अपॉन 5 मल्टीप्लाइड बाय 2 एंड वी गेट अ फ्रैक्शन 2 4 जा 8 एंड 2 5 जा 10 8 अपॉन 10. नाउ दिस 8 अपॉन 10 एंड दिस 3 अपॉन 10 आर द लाइक फ्रैक्शंस. Thus, 8 upon 10 and 3 upon 10 are the required like fractions. In this way, we also make the unlike fractions into like fractions. Comparing like fractions, samachhed apurnankanchi tulna. Tulna manje tyancha lahan mothe pan. Ek example ghiya apan. Ithe ek strip ahe ani ya strip was divided into 5 equal parts. या स्ट्रिपचे 5 समान भाग केलेले आहेत. इट मीन्स दॅट ईच पार्ट इज 1/5. मग यातला प्रत्येक पार्ट म्हणजे काय आहे? 5 पैकी 1 भाग, 5 पैकी 1 भाग, 5 पैकी 1 भाग. सो इट मीन्स दॅट ईच पार्ट इज 1/5. द कलर्ड पार्ट इज 3/5. मग यामध्ये रंगवलेले पार्ट जे आहेत ते किती आहेत? 3, 5 पैकी 3. सो वी राईट द फ्रॅक्शन 3/5. टोटल पार्ट्स 5 अँड कलर पार्ट्स 3. And 3/5 is equal to what? 1/5 plus 1/5 plus 1/5. म्हणजे यातला एक एक पार्ट म्हणजे 3/5. And the white part is, आता व्हाइट पार्ट किती आहे? 5 पैकी 2. सो वी राईट द फ्रॅक्शन 2/5 अँड 2/5 मीन्स 1/5 प्लस 1/5. द कलर पार्ट इज बिगर दॅन द व्हाइट पार्ट. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा कलर पार्ट या व्हाइट पार्ट पेक्षा कसा आहे? मोठा आहे. दिस टेल्स अस दॅट 3/5 इज ग्रेटर दॅन 2/5. मग यावरून आपल्याला कळतं की 3/5 हा 2/5 पेक्षा मोठा आहे. दिस इज रिटन ॲज, मग हे कसं लिहितात? 3/5 आणि हे ग्रेटर दॅनचं साईन, साईन चिन्ह, ग्रेटर दॅनचं चिन्ह. 3/5 इज ग्रेटर दॅन 2/5 अशा प्रकारे हे लिहितात. आणखी एक एक्झाम्पल बघूया आपण. आता या ठिकाणी ही स्ट्रीप आहे अँड धिस स्ट्रीप इज डिवायडेड इन टू 8 इक्वल पार्ट्स. ही जी स्ट्रीप आहे ही आपण 8 समान भागामध्ये ती विभागलेली आहे. 3 ऑफ द पार्ट्स हॅव वन कलर अँड 4 हॅव अनदर कलर. यातले 3 एका वेगळ्या रंगानं रंगवलेले आहेत आणि 4 दुसऱ्या रंगानं रंगवलेले आहे. हिअर 3/8 इज लेस दॅन 4/8. आता हा जो पार्ट आहे हा रंगवलेला पार्ट हा कसा आहे? लहान आहे आणि हा मोठा आहे. 4 पार्ट वाला जो आहे तो मोठा आहे. सो वी राईट हिअर 3/8 इज लेस दॅन, म्हणजे हा पार्ट लहान आहे आणि हा पार्ट मोठा आहे. 3/8 इज लेस दॅन 4/8. इन लाईक फ्रॅक्शन्स द फ्रॅक्शन विथ ग्रेटर न्यूमरेटर इज द ग्रेटर फ्रॅक्शन. म्हणजे समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. आता हे दोन्ही समच्छेद आहे, याचा छेद याचा छेद सारखा आहे. मग ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो, ही गोष्ट लक्षात ठेवायची. कंपेरिंग फ्रॅक्शन्स विथ इक्वल न्युमरेटर्स. आता आपण समान अंश समान असलेल्या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा बघणार आहोत. You have learned that the value of fractions with numerator 1 decreases as the denominator increases. मग आपण शिकलेलो आहोत की समजा जेव्हा अंश 1 असतो आणि त्या 1 या अंशाचा छेद जेव्हा वाढत जातो त्यावेळेस त्या अपूर्णांकाची व्हॅल्यू ही कमी कमी होत जाते. Even if the numerator is not 1, the same rule applies so long as all the fractions have common numerator. मग या ठिकाणी न्यूमरेटर 1 नाही, आणखी आपण न्यूमरेटर 2, 3, 5, 10, 50, 100, 1000, 450 असा कितीही न्यूमरेटर असला आणि त्याचा जर डिनॉमिनेटर हा वाढत गेला तर त्याची व्हॅल्यू काय होत जाते? कमी कमी होत जाते, त्याची किंमत कमी होत जाते, हे आपण शिकलेलो आहोत. फॉर एक्झाम्पल लुक ॲट द फिगर्स बिलो. एक उदाहरण घेऊन आपण हे समजून घेऊया. इथे एक स्ट्रीप आहे, या स्ट्रीपचे 3 पार्ट्स केलेले आहेत आणि यातले 2 पार्ट्स कलर केलेले आहेत, म्हणजे 2/3 इक्वल पार्ट्स ऑफ द स्ट्रीप. सो 2/3. नेक्स्ट
या ठिकाणी याच आकाराची स्ट्रिप आहे, याचे फोर पार्ट्स केलेले आहेत आणि टू पार्ट्स रंगवलेले आहेत. सो टू ऑफ द फोर इक्वल पार्ट्स ऑफ द स्ट्रिप, सो टू अपॉन फोर. द सेम स्ट्रिप डिवाइडेड इंटू फाइव इक्वल पार्ट्स अँड टू पार्ट्स इज कलर, सो वी राईट टू ऑफ द फाइव इक्वल पार्ट्स ऑफ द स्ट्रिप अँड द फ्रॅक्शन इज टू अपॉन फाइव. द फिगर शोज दॅट, मग ह्या ज्या आकृत्या आहेत ह्या आकृत्या आपल्याला काय दाखवतात की या ठिकाणी न्यूमरेटर जो आहे तो न्यूमरेटर सेम आहे, परंतु याचा जो डिनॉमिनेटर आहे तो कसा वाढत वाढत गेला आणि त्यामुळे याची व्हॅल्यू सुद्धा कमी कमी होत गेलेली आहे, त्याची किंमत सुद्धा कमी कमी होत गेलेली आहे. द फिगर शोज दॅट टू अपॉन थ्री इज ग्रेटर दॅन टू अपॉन फोर अँड टू अपॉन फोर इज ग्रेटर दॅन टू अपॉन फाइव, म्हणजे दोन अंशेद तीन हा पूर्णांक मोठा आहे दोन अंशेद चार पेक्षा आणि दोन अंशेद चार हा पूर्णांक मोठा आहे दोन अंशेद पाच पेक्षा. ऑफ टू फ्रॅक्शन्स विथ इक्वल न्युमरेटर्स द फ्रॅक्शन विथ द ग्रेटर डिनॉमिनेटर इज द स्मॉलर फ्रॅक्शन्स, म्हणजे दोन आपल्याला जर अपूर्णांक दिलेले असतील तर त्या दोन अपूर्णांकामध्ये समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकांचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो, म्हणजे अंश जर समान असेल तर ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो, ही गोष्ट लक्षात ठेवायची. कंपेरिंग अनलाईक फ्रॅक्शन्स, भिन्न छेद असलेल्या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा, आता हा कसा काढायचा बघा. टू कंपेअर अनलाईक फ्रॅक्शन्स वी कन्वर्ट देम इन टू देअर इक्विवॅलंट फ्रॅक्शन्स सो दॅट देअर डिनॉमिनेटर्स आर द सेम, मग आपल्याला भिन्न छेद असलेल्या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा जर करायचा असेल तर अगोदर आपल्याला त्या भिन्न छेद अपूर्णांकाचं सममूल्य म्हणजे समच्छेद अपूर्णांक सममूल्य अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे, समच्छेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे, त्यानंतर आपल्याला त्यांचा लहान मोठेपणा ठरवता येईल. लेट्स टेक अन एक्झाम्पल, 3/7 अँड 5/9 या दोन अपूर्णांकामध्ये कोणता लहान आहे कोणता मोठा आहे हे आपल्याला आता काढायचं आहे. मग अगोदर आपल्याला काय करावं लागेल, यांचा डिनॉमिनेटर आपल्याला सेम करून घ्यावा लागेल. सो वी राईट हिअर द फर्स्ट फ्रॅक्शन 3/7, मग 3 यांचा जो कॉमन मल्टिपल आहे तो आहे 63, सो वी मल्टिप्लाइड द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 9, 3/9/7/9 अँड वी गेट अ फ्रॅक्शन 27/63. नाऊ द नेक्स्ट फ्रॅक्शन 5/9, 5/9 डिनॉमिनेटर आपल्याला 63 करायचं तर याला 7 न मल्टिप्लाय करायचं, सो वी राईट हिअर 5/7/9/7 अँड वी गेट अ फ्रॅक्शन 35/63. नाऊ कम्पेअर दीज टू फ्रॅक्शन्स 27/63 अँड 35/63. वॉट वी सी, डिनॉमिनेटर्स आर सेम, आणि जेव्हा छेद सारखे असतात तेव्हा आपण बघितलं की ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, मग या ठिकाणी या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे 35 आहे आणि म्हणून हा अपूर्णांक मोठा आहे, सो वी राईट हिअर दिस साईन अँड वी रीड दिस 27/63 इज लेस दॅन 35/63. राईट द प्रॉपर सिम्बॉल फ्रॉम लेस दॅन ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू इन द बॉक्स, इथे काही उदाहरणं दिलेली आहेत आपल्याला आणि इथे उदाहरणांमध्ये आपल्याला हे पेक्षा कमी पेक्षा जास्त आणि बरोबरचं साईन आपल्याला लिहायचं आहे. तर पहिलं एक्झाम्पल बघा, 3/7 अँड 3/7 दोन्ही अपूर्णांक सारखे आहेत, सो वी राईट हिअर इज इक्वल टू साईन. नेक्स्ट एक्झाम्पल 3/8 अँड 2/8 डिनॉमिनेटर्स आर सेम, सो वी चेक द न्युमरेटर्स अँड धिस न्युमरेटर इज ग्रेटर, सो वी राईट हिअर द ग्रेटर साईन 3/8 इज ग्रेटर दॅन 2/8. नाऊ धिस 4/7 अँड 4/11 हिअर द न्युमरेटर्स आर सेम अँड डिनॉमिनेटर्स आर डिफरंट. नाऊ कम्पेअर दिस डिनॉमिनेटर्स विच नॉमिनेटर इज स्मॉल 7, सो धिस फर्स्ट फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन द अदर फ्रॅक्शन, सो वी राईट हिअर द ग्रेटर दॅन साईन. नाऊ नेक्स्ट एक्झाम्पल 5/15 अँड 10/30, आता या ठिकाणी 50 आहे या ठिकाणी 30 आहे,
याला आपण डिनोमिनेटर सेम करूया मनातल्या मनामध्ये, याला जर आपण दोन न गुणलं तर 15 दुनी 30, आणि इथं सुद्धा दोन न गुणाला 5 दुनी 10, मग इथे 10 इथे 10 इथे 30 येणार इथे 30 येणार. सो दीज टू फ्रॅक्शन आर सेम, सो वी राईट हिअर इज इक्वल टू साइन. नाऊ 5/12 and 1/6, मग या ठिकाणी हा जो फ्रॅक्शन आहे तर या फ्रॅक्शनला जर समजा आपण इथं दोन न गुणलं या दुसऱ्या फ्रॅक्शनला, तर याचा डिनॉमिनेटर सेम होतो, साईन 2 12, आणि यालाही 2 ने गुणा लागेल 2 1 2. मग डिनॉमिनेटर सेम झाला तर न्यूमरेटर चेक करायचा, जो न्यूमरेटर मोठा तो अपूर्णांक मोठा, 5 मोठा आहे. सो वी राईट हिअर द ग्रेटर दॅन साईन. अँड द लास्ट एक्झाम्पल 2/3 and 4/7, वी कन्वर्ट दीज अनलाईक फ्रॅक्शन इन टू लाईक फ्रॅक्शन अँड देन कम्पेअर दीज टू फ्रॅक्शन्स. मग आपल्याला पहिला अपूर्णांक आणि दुसऱ्या अपूर्णांक समच्छेद अपूर्णांक करून घ्यायचे आहेत, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिल्या अपूर्णांकाला आपण 7 ने गुणूया आणि दुसऱ्या अपूर्णांकाला आपण 3 ने गुणूया. मग 7 दुनी 14 होईल इथं, आणि याला जर गुणलं 3 ने तर 3 चुक 12 होईल, आणि खाली छेदामध्ये इथं 21 होतील आणि इथे सुद्धा 21 होतील. मग हे झाले 14 आणि इथे 12. मग कोणता मोठा आहे, हा 14 वाला अंश जो आहे तो मोठा होईल. सो वी राईट हिअर द ग्रेटर दॅन साईन. ऍडिशन ऑफ लाईक फ्रॅक्शन्स, समच्छेद अपूर्णांकांची बेरीज, आता ती कशी करतात ते आपण बघूया. व्हेन ऍडिंग लाईक फ्रॅक्शन्स वी ऍड द न्यूमरेटर्स ऑफ द टू फ्रॅक्शन्स अँड राईट द डिनॉमिनेटर ऍज इट इज. मग जेव्हा समच्छेद अपूर्णांकाची बेरीज करायची तर आपण काय करणार, त्यांच्या अंशांशाची बेरीज करायची आणि त्यांचा छेद जसा आहे तसाच ठेवायचा. एक उदाहरण घेऊन आपण हे समजून घेऊया. 7/12 + 2/12, याचे डिनॉमिनेटर सेम आहेत म्हणजे हा लाईक फ्रॅक्शन आहे. मग आपण काय करणार, या फक्त अंशांशाची बेरीज करणार. सो वी राईट हिअर 7 + 2, न्यूमरेटरची बेरीज आणि छेद जसाच्या तसा म्हणजे 12 as it is. सो वी मेक ऍडिशन, 7 + 2 = 9 and 12 as it is. सो वी गेट अ आन्सर 9/12. अनदर एक्झाम्पल 2/7 + 1/7 + 3/7 = न्यूमरेटरची बेरीज करायची 2 + 1 + 3. सो वी राईट हिअर 2 + 1 + 3 अँड डिनॉमिनेटर ॲज 7 अँड मेक द ॲडिशन 2 + 1 = 3 and 3 + 3 = 6. सो वी गेट अ फ्रॅक्शन 6/7. अनदर एक्झाम्पल 2/6 + 4/6, याचाही डिनॉमिनेटर सेम आहे, लाईक फ्रॅक्शन्स आहेत. सो वी ऍड ओनली न्यूमरेटर्स 2 + 4 and 2 + 4 = 6 अँड द डिनॉमिनेटर इज 6 अँड 6/6 = 1. 6/6 = 1. इफ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन आर इक्वल, मग जेव्हा अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद हा सारखा असतो, द फ्रॅक्शन इज इक्वल टू 1. अंश आणि छेद सारखा असला की त्या अपूर्णांकाची किंमत किती असते, 1 असते. सबट्रॅक्शन ऑफ लाईक फ्रॅक्शन्स, समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी. व्हेन सबट्रॅक्टिंग अ फ्रॅक्शन फ्रॉम अनदर लाईक फ्रॅक्शन वी राईट द डिफरन्स बिटवीन द न्यूमरेटर इन द न्यूमरेटर अँड द कॉमन डिनॉमिनेटर इन द डिनॉमिनेटर. मग जशी आपण बेरीज केली त्याच प्रकारे वजाबाकी सुद्धा करायची आहे. एक एक्झाम्पल घेऊन आपण हे समजून घेऊया. 9/13 - 4/13, हे लाईक फ्रॅक्शन्स आहेत. मग यांचा आपण काय करणार, न्यूमरेटरची वजाबाकी करणार, डिफरन्स काढणार त्यांच्यामधला. 9 - 4 आणि अपॉन डिनॉमिनेटर सेम 13, आणि यांची वजाबाकी केली असता उत्तर मिळणार आपल्याला 9 मधून 4 गेले 5 अँड डिनॉमिनेटर ॲज इट इज. सो वी गेट अ आन्सर 5/13. अनदर एक्झाम्पल 7/10 - 3/10, हिअर वी राईट 7 - 3/10 अँड वी गेट द आन्सर 7 - 3 = 4, 4/10. ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ अनलाईक फ्रॅक्शन्स, भिन्न छेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी. एक उदाहरण घेऊन समजून घेऊया आपण. 1/8 + 3/4, आता हे अनलाईक फ्रॅक्शन्स आहेत, यांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची. तर अगोदर काय करायचं, यांचा छेद आपल्याला समान करून घ्यावा लागेल. हिअर 8 इज ट्वाईस 4, आता हा जो 8 आहे हा छेद
या चार पेक्षा कसा आहे दुप्पट आहे. सो वी शॅल चेंज द डिनॉमिनेटर ऑफ बोथ द फ्रॅक्शन्स टू 8. मग आपण या दोनही अपूर्णांकांचा छेद 8 करणार आहोत. पहिल्या अपूर्णांकाचा ऑलरेडी 8 आहे, दुसऱ्या अपूर्णांकाचा 8 आपल्याला करायचा आहे. सो वी राईट हिअर 1/8 प्लस 3/4 इज इक्वल टू 1/8 एज इट इज ठेवायचा आहे. आणि हा जो 3/4 आहे याचा डिनॉमिनेटर आपल्याला 8 करायचा, त्यामुळं अंशाला आणि छेदाला 2 न गुणायचं आहे. सो वी राईट हिअर 3 × 2/4 × 2 अँड देन 1/8 एज इट इज अँड मेक दिस मल्टिप्लिकेशन 3 × 6 अँड 4 × 8. सो वी गेट अ फ्रॅक्शन 6/8. नाऊ द डिनॉमिनेटर्स आर सेम, देन वी ऍड ओनली दिस न्युमरेटर्स अँड द डिनॉमिनेटर एज सेम. So we write here 1/6 upon the denominator same 8 and make the addition 1/6 is equal to 7/8. Another example 4/6 − 3/5. The smallest common multiple of the denominators is 30. So we shall change the denominator of both the fractions to 30. आपल्याला आता या दोनही अपूर्णांकाचा छेद 30 करायचा आहे. सो वी राईट हिअर 4/6 − 3/5 इज इक्वल टू, आता पहिला अपूर्णांक घेऊया आपण 4/6, याला किती न गुणावं लागेल 5 न. सो वी राईट हिअर 4 × 5/6 × 5 मायनस हा दुसरा अपूर्णांक, याला किती न गुणावं लागेल 6 न. सो वी राईट हिअर 3 × 3 × 6/5 × 6 अँड नाऊ वी गेट 4 × 5 = 20, 20/30 − 6, 6 × 3 = 18 अँड 5 × 6 = 30. सो 20/30 − 18/30. नाऊ द डिनॉमिनेटर्स आर सेम अँड वी सबट्रॅक्ट ओनली दिस न्युमरेटर्स. सो वी राईट हिअर 20 − 18/30 अँड वी गेट द आन्सर 20 × 18 गेले 2 आणि छेद जसाच्या तसा 30. सो वी गेट द आन्सर 2/30. अ फ्रॅक्शन ऑफ अ कलेक्शन अँड मल्टिपल ऑफ अ फ्रॅक्शन. समूहाच्या संदर्भात अपूर्णांक व अपूर्णांकाची पट. एक एक्झाम्पल घेऊया आपण. व्हॉट इज 1/5 ऑफ इच ऑफ द फॉलोइंग. खालील प्रत्येकाचा 1/5 किती हे आपल्याला काढायचं आहे. काही उदाहरण दिली आपल्याला बघा, 20 रुपीजचा 1/5 किती, 30 किलोमीटरचा 1/5 किती, 15 लिटरचा 1/5 किती आणि 25 सेंटीमीटरचा 1/5 किती ते आपल्याला काढायचं आहे. आता इथे आपण एक एक घेऊया आणि हे उदाहरण आपण समजून घेऊया. पहिलं घेऊया आपण 20 रुपीजचं. मग 20 चा 1/5 आपल्याला काढायचा आहे, म्हणजे 20 × 1/5. आता या ठिकाणी तिरपा भाग जातो, तो भाग आपण देऊन घ्यायचा आहे. 5 ने या 20 ला भाग जातो, मग इथे 5 × 1 = 5 आणि 20 ला 5 × 20. आता वरती काय काय शिल्लक राहिलं, इथे 4 आणि इथे 1 आणि खाली छेदामध्ये 1 आहे. छेदामधला 1 नाही लिहिला तरी चालतो, म्हणून आपण हे यांची गुणाकार करून घेऊया, 4 × 1 = 4. सो वी गेट आन्सर 4. म्हणजे 20 रुपीजचा 1/5 किती होणार आहे, 4 होणार आहे. अनदर नेक्स्ट एक्झाम्पल 30 किलोमीटर. मग 30 चा 1/5 म्हणजे काय, 30 × 1/5. या ठिकाणी सुद्धा तिरपा भाग जातो, 5 × 1 = 5 आणि 5 × 6 = 30. तो आपण करून घेऊया, 5 × 1 = 5 and 5 × 6 = 30, 5 × 6 = 30. सो आता या ठिकाणी सुद्धा इथे 6 आणि 1 बाकी आहेत आणि इथे खाली छेदामध्ये 1 आहे. छेदामधला 1 नाही लिहिला तरी चालतो, अंशाचा गुणाकार करूया आपण, 6 × 1 = 6. सो वी गेट हिअर 30 किलोमीटर्स 1/5, म्हणजे या 30 चा 1/5 आपल्याला मिळालेला आहे 6. नाऊ नेक्स्ट 15 लिटर्स. 15 चा 1/5 म्हणजे 15 × 1/5. या ठिकाणी सुद्धा तिरपा भाग जातो, 5 × 1 = 5 आणि 5 × 3 = 15. तो करून घेऊया आपण, 5 × 1 = 5 and 5 × 3 = 15. सो वी राईट, वी गेट आन्सर 3 × 1 = 3. नेक्स्ट 25 सेंटीमीटर. 25 चा 1/5 म्हणजे 25 × 1/5. या ठिकाणी सुद्धा तिरपा भाग जातो, 5 × 1 = 5 and 5 × 25 = 5, 5 × 25. आणि 5 × 1 = 5. सो वी गेट द आन्सर 5. तर अशा प्रकारे आपल्याला कोणत्याही अंकाचा 1/5 किंवा अनदर फ्रॅक्शन आपण काढू शकतो.
फाइंड द पार्ट ऑफ द फॉलोइंग नंबर इक्वल टू द गिवन फ्रैक्शन. आता हा जो नंबर आहे 64, तर 3/8 ऑफ 64 म्हणजे या 64 चा 3/8 पार्ट आपल्याला काढायचा आहे. अगोदरच्या उदाहरणासारखंच उत्तर 64 चा 3/8 काढायचं म्हणजे 3/8 मल्टीप्लाइड बाय 64. आता या ठिकाणी सुद्धा तिरपा भाग जातो, 8 1 8 अँड 8 8 64. आता इथं उरलं काय, इथे 3 आणि इथे 8 आणि छेदामध्ये 1, हा 1 नाही लिहिला तरी चालतो. अंशाचा गुणाकार म्हणजे 3 आणि 8 गुणाकार आपण करून घेऊया, 3 8 24, 3 मल्टीप्लाइड बाय 8, अँड सो वी गेट द आन्सर 24. सो 3/8 ऑफ 64 इज इक्वल टू 24. फ्रेंड्स, याचं उत्तर 24 कसं आलं हे तुम्हाला मी मराठीमध्ये थोडक्यामध्ये समजून सांगतो. 3/8 ऑफ 64, आता या 64 3/8 पार्ट आपल्याला काढायचा आहे. तर मग समजा आपल्याकडं 64 पेन आहेत आणि या 64 पेन आपण 8 पार्ट्स मध्ये आपण विभागले, म्हणजे या 64 पेनचे आपण 8 गट केले वेगवेगळे, मग प्रत्येक गटामध्ये किती किती पेन येतील, 8 पेन येतील, बरोबर आहे का? आणि 8 8 64, 64 जर आपण 8 गट केले तर एका गटामध्ये 8 पेन येतील. मग या एका गटामध्ये 8 पेन आल्यानंतर या 8 पैकी 3 गट आपण उचलले, 3 गट आपण घेतले, मग 8 पैकी 3 गट घेतले, मग किती पेन येतील, एका गटामध्ये 8 पेन, मग 3 गट घेतले म्हणजे 8 3 24 पेन, म्हणून आपलं हे उत्तर 24 आलेलं आहे. मिक्स फ्रॅक्शन, पूर्णांक युक्त अपूर्णांक. हिअर वी सी अ पिक्चर ऑफ सर्कल्स, हाफ ऑफ इच ऑफ द 3 सर्कल्स इज कलर. आता या तीनही वर्तुळामध्ये, प्रत्येक वर्तुळामध्ये अर्ध वर्तुळ हे रंगवलेलं आहे. दॅट इज 3 पार्ट्स इच इक्वल टू हाफ ऑफ द सर्कल आर कलर, म्हणजे 3 भाग, म्हणजेच प्रत्येक वर्तुळाचा अर्धा भाग रंगवलेला आहे, म्हणजे 1/2 भाग रंगवलेला आहे. द कलर पार्ट इज, मग प्रत्येक वर्तुळाचा कलर पार्ट किती, याचा 1/2 प्लस याचा 1/2 प्लस याचा 1/2, सो वी राईट हिअर 1/2 प्लस 1/2 प्लस 1/2 अँड इज इक्वल टू, दॅट इज 1 1 1. याचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून फक्त न्युमरेटरची आपल्याला बेरीज करायची, 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजे 3 होतील आणि डिनॉमिनेटर सेम म्हणजे 2, सो वी गेट 3/2. आणि 3/2 म्हणजेच काय, 1 प्लस 1/2, मग हे अर्धवर भाग, हा अर्धा भाग, अर्धा अर्धा आणि अर्धा आणि अर्धा झाला 1 पूर्ण भाग. सो हिअर वी राईट 1 प्लस, अर्धा हा शेवटचा भाग, सो वी राईट हिअर 1 प्लस हाफ. 1 प्लस हाफ इज रिटन ॲज 1 1/2, 1 अँड 1/2. हे जे आहे याचं वाचन कसं करतात, 1 अँड 1/2, 1 पूर्ण आणि 1 2. याच मराठीमध्ये व्यवस्थित वाचतात 1 पूर्णांक 1 2. इन द फ्रॅक्शन 1 अँड 1/2, 1 इज द इंटीजर. मग हा जो 1 हा भाग आहे याला म्हणतात इंटीजर, म्हणजे पूर्णांक भाग आहे तो. अँड धिस फ्रॅक्शन हाफ इज द फ्रॅक्शन पार्ट, हा काय आहे, अपूर्णांक आहे. हा पूर्णांक, 1 हा पूर्णांक आहे आणि 1/2 हा अपूर्णांक आहे, आणि म्हणून याला पूर्णांक युक्त अपूर्णांक असे म्हणतात. हेन्स सच फ्रॅक्शन्स आर कॉल्ड मिक्स फ्रॅक्शन्स ऑर मिक्स नंबर्स. तर अशा जे अपूर्णांक असतात यांना पूर्णांक युक्त अपूर्णांक असे म्हणतात. फ्रॅक्शन्स इन विच द न्युमरेटर इज ग्रेटर दॅन द डिनॉमिनेटर आर कॉल्ड इमप्रॉपर फ्रॅक्शन्स. अपूर्णांकांमध्ये ज्याचा अंश मोठा असतो त्याला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात.